नमस्कार, मी गिरीश निकम. संघ नावाचं गुढ या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दैनंदिन शिक्षा वर्ग आणि तृतीय शिक्षा वर्गाचा समापन कार्यक्रम यावर्षी विशेष चर्चेत आहे. माजी राष्ट्रपती आणि काँग्रेस सरकारमध्ये विविध पदं भूषवणारे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक पातळीवरती स्वयंसेवकांना घडवणारा वर्ग अशी तृतीय वर्ष वर्गाची ओळख आहे. संघात प्राथमिक, प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्ष वर्ग आयोजित केले जातात. साधारणतः उन्हाळ्याच्या सुट्टीच्या काळात ही वर्ग आयोजित करण्यात येतात. यापैकी प्राथमिक, प्रथम आणि द्वितीय वर्ष संघ शिक्षा वर्ग देशात अनेक ठिकाणी आयोजित करण्यात येतात. मात्र तृतीय वर्ष वर्ग हा केवळ नागपुरातल्या रेशीम बाग इथल्या स्मृती मंदिरातच आयोजित होतो. यंदाच्या तृतीय वर्ष वर्गात देशभरातल्या 800 स्वयंसेवकांनी भाग घेतलाय. देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी संघ शिक्षा वर्गाच्या समापन कार्यक्रमाला येणार असल्याचं समजताच राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाली. समापन 7 जून को मुख्य वक्ता के रूप में किसे निमंत्रित किया गया है? मुख्य वक्ता हमेशा सरसंघचालक होते हैं. मुख्य अतिथि कौन रहेगा? भारत के पूर्व राष्ट्रपति आने की संभावना है. निमंत्रण स्वीकार किया उन्होंने? हाँ, स्वीकार हो गया. वो सेक्युलरिज्म का प्रचार करते हैं, सेक्युलरिज्म अपनाते हैं और मुझे पूरा विश्वास है कि वहां जाके भी वो सेक्युलरिज्म की बात करेंगे. लेकिन उन्होंने स्वीकार किया है इसका आमंत्रण का. ये मेरे जैसे आदमी को उसका आनंद होता है. इसलिए आनंद होता है कि वहां जाके अपना विचार रखना, ये भी हमारा काम होता है. 7 जून ला होणाऱ्या कार्यक्रमासाठी रेशीमबाग इथल्या स्मृती मंदिर परिसरात तयारीला सुरुवात झाली. मोठे मंच उभारण्यात आले. हा मंच 3 भागात विभागण्यात आलाय. मध्यातील आणि मुख्य मंचावर सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्यासह माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपस्थित राहणार आहेत. तर मुख्य स्टेजच्या डाव्या आणि उजव्या बाजूकडच्या स्टेजवर आमंत्रित पाहुणे उपस्थित असतील. हे जे स्टेज आहे हे सेंट्रल स्टेज आहे. ह्या सेंट्रल स्टेज जवळ हे फक्त मुख्य अतिथींसाठी आणि संघप्रमुख डॉक्टर मोहन भागवत यांच्यासह जे मुख्य अतिथी राहणार आहेत त्यांच्यासाठी हा स्टेज उभारण्यात आलेला आहे. मोठा डोम देखील उभारण्यात आलेला आहे. त्याचबरोबर याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला जे काही विशिष्ट अतिथी येणार आहेत त्या अतिथींसाठी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. या आताही काम सुरू आहे आणि या दोन्ही डाव्या आणि उजव्या बाजूच्या नंतर दोन्ही बाजूला मोठे LED स्क्रीन्स लावण्यात येणार आहेत. इथलं जे रेशीमबागेचं जे मैदान आहे ते सज्ज झालेलं आहे. प्रतीक्षा एवढीच आहे की माजी राष्ट्रपती संघाच्या स्टेजवर येऊन नेमकं काय बोलतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं असेलच आणि त्याचबरोबर औत्सुक्य देखील आहे की नेमकं प्रणव मुखर्जी काय बोलतील. 7 जूनच्या कार्यक्रमात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी संघाच्या मंचावरून काय बोलतात याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलंय. जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर. प्रणव मुखर्जी संघाच्या व्यासपीठावर जाणार म्हणून देशभरात प्रचंड चर्चा सुरू आहे. हे संघ नावाचं गुढ नेमकं आहे तरी काय? संघाबद्दल काहींना आकर्षण आहे, उत्सुकता आहे, वाद आहेत, काहींना द्वेषही आहे. नक्की हा संघ करतो काय? सगळ्या जगात संघाकडे आश्चर्यानं का पाहिलं जातं? संघावर टीका का होते? हे सगळं जाणून घेणं गरजेचं आहे. पाहूयात काय आहे संघ. नमस्ते सदा वत्सले मातृभूमे. हे मातृभूमी, तुझ्या पवित्र कार्यासाठीच माझं जीवन सत्कारणी लागो. हे व्रत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं. महामंगले पुण्यभूमे तदर्थे. विजयादशमीच्या मुहूर्तावर डॉक्टर केशव बळीराम हेडगेवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मुहूर्तमेढ रोवली. आणि आज या संस्थेनं सीमोल्लंघन करत जगाला तिची दखल घ्यायला भाग पाडलंय. जगातली सगळ्यात मोठी स्वयंसेवी संस्था म्हणून संघाकडे आश्चर्यानं पाहिलं जातं. 27 सप्टेंबर 1925 विजयादशमीच्या मुहूर्तावर नागपुरात संघाची स्थापना झाली. डॉक्टर हेडगेवारांनी घेतलेल्या पहिल्या शाखेची गणसंख्या अर्थात उपस्थिती होती फक्त 5. आज जगभरात संघाचे जवळपास 90 लाख स्वयंसेवक आहेत आणि 55 हजारांच्या आसपास शाखा आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात जातीपातींमध्ये विभागल्या गेलेल्या हिंदूंना एकत्र आणण्याच्या उद्देशानं संघाची स्थापना झाली. नागपूरमधल्या रेशीमबागेत संघाचं मुख्य कार्यालय आहे.
संघाच्या स्वयंसेवकांची कुठलीही अधिकृत नोंदणी नाही. जो शाखेत जातो तो स्वयंसेवक एवढी साधी व्याख्या आहे. परदेशातही हिंदू स्वयंसेवक संघ नावानं संघाचं काम चालतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भगव्या ध्वजाला गुरु मानतो. शाखा सुरू झाल्यावर गुरुला वंदन म्हणून संघाची प्रार्थना म्हटली जाते. नरहरी नारायण भिडे यांनी लिहिलेली ही प्रार्थना 1940 पुण्यात झालेल्या संघाच्या वर्गात पहिल्यांदा म्हटली गेली. राष्ट्र उभारणी, समर्पण, अंत्योदय, एकात्मविकास आणि चारित्र्यसंपन्न माणूस घडवणं ही संघाची काही मूलतत्व. भाजपची मूळ प्रेरणा संघच आहे. त्याशिवाय बजरंग दल, वनवासी कल्याण आश्रम, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, स्वदेशी जागरण मंच यासारख्या संघाच्या 55 आसपास काही उपशाखा आहेत. विद्या भारती ही संघाची शैक्षणिक संस्था 40,000 शाळा चालवते. यामध्ये बहुतांश दुर्गम भागातल्या शाळांचा समावेश आहे. या सगळ्या संस्थांच्या माध्यमातून शिक्षणासह विविध सामाजिक कामं केली जातात. विशेष म्हणजे मुस्लिम राष्ट्रीय मंच हाही संघाचाच एक भाग आहे. तसंच महिलांसाठी राष्ट्रसेविका समितीही कार्यरत आहे. इंग्रजीत ऑर्गनायझर आणि हिंदीमध्ये पांचजन्य आणि मराठीमध्ये विवेक ही संघाची मुखपत्र आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही जगभरातली सगळ्यात मोठी स्वयंसेवी संस्था असूनही या संस्थेवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही. महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देणग्या स्वीकारत नाही. दरवर्षी गुरुपौर्णिमेला होणाऱ्या उत्सवात स्वयंसेवक स्वयंस्फूर्तीनं दान करतात. त्यावरच संघाचा कारभार चालतो. सरसंघचालक या संस्थेचे प्रमुख असतात. प्रत्येक सरसंघचालक त्याचा उत्तराधिकारी निश्चित करतो. डॉक्टर हेडगेवारांपासून आजपर्यंत सगळे सरसंघचालक हे उच्च विद्याविभूषित आहेत. संघाचं काम हेच जीवनाचं ध्येय मानणारे अनेक आजीवन प्रचारक संघात आहेत. हे प्रचारक अविवाहित राहून काम करतात. संघ सांगेल त्या ठिकाणी आणि पडेल ती जबाबदारी हे आजीवन प्रचारक स्वीकारतात. गृहस्थाश्रमात राहून संघाचं काम करणाऱ्यांना आणि संघाशी नव्या सदस्यांना जोडणाऱ्यांना विस्तारक म्हणतात. तर स्वेच्छेनं संघाचं काम करणारा, संघ विचारांना मानणारा आणि नियमित शाखेत जाणाऱ्याला स्वयंसेवक म्हणतात. विशेष म्हणजे स्वयंसेवकांना कुठलंही मानधन मिळत नाही. आधी राष्ट्र, मग मी, संस्थेवरची निष्ठा, समर्पण आणि परस्पर सहकार्य या तत्वावरच स्वयंसेवक काम करतात. संघानं किंवा स्वयंसेवकांनी प्रत्यक्ष स्वातंत्र्य लढ्यात कधीच भाग घेतला नाही, पण राष्ट्र उभारणीमध्ये संघानं पूरक कामं केली. 1962 चीन विरुद्धच्या युद्धात पोलीस बळ कमी पडलं तेव्हा संघाच्या स्वयंसेवकांनी कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळली होती. खरंतर जवाहरलाल नेहरू संघाचे कट्टर विरोधक होते, पण 1962 स्वयंसेवकांच्या कामाची दखल घेत नेहरूंनी 1963 प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विशेष निमंत्रण दिलं होतं. 1965 पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात जखमी जवानांना रक्तदान करण्यासाठी संघाचे स्वयंसेवक सगळ्यात आधी पोहोचले होते. युद्धादरम्यान हवाई पट्टीवरचा बर्फ काढण्यासारख्या कामातही स्वयंसेवकांनी मोठी मदत केली होती. काश्मीरला भारतात सामावून घेण्यावेळीही सरदार पटेलांनी संघाची मदत मागितली होती. घोळवलकर गुरुजींनी काश्मीरचा राजा हरिसिंगाची भेट घेतल्यानंतर हरिसिंहानं भारतात समाविष्ट होण्याची तयारी दाखवली. 1955 गोवा मुक्ती संग्रामातही संघ स्वयंसेवकांची महत्त्वाची भूमिका होती. त्याशिवाय सुनामी, भूकंप या आपत्कालीन संकटात वेळोवेळी संघ स्वयंसेवकांचा सहभाग असतोच. संघावर कट्टरतेचे, सांस्कृतिक दहशतवादाचे आरोपही झाले. गांधी हत्या संघानंच घडवून आणल्याचा सर्वात मोठा आरोप संघावर झाला. गांधी हत्येनंतर, आणीबाणीच्या काळात आणि 1992 बाबरी मशीद ढाचा पाडल्यानंतर संघावर बंदी घालण्यात आली. त्यानंतरही संघाचं काम सुरूच राहिलं. राजकीय निर्णयांमधला संघाचा हात लपून राहिलेला नाही, पण त्याचबरोबर राष्ट्रीय आणि सामाजिक कार्यात संघाचं योगदान मोठं आहे हेही तितकंच वास्तव. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. संघ आहे तरी काय, त्याच्याबद्दलचा आपण विशेष रिपोर्ट पाहिला. प्रणव मुखर्जी संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार म्हणून देशभरात चर्चा सुरू आहे. याआधी काँग्रेस आणि संघ यांचं नातं कसं राहिलंय? काँग्रेसच्या दिग्गजांनी याआधी संघाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आहे का? पाहूया एक विशेष रिपोर्ट. 26 जानेवारी 1963
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी होण्याचं आमंत्रण दिलं होतं. 1962 मध्ये चीन विरुद्धच्या युद्धात पोलीस बल कमी पडलं तेव्हा संघाच्या स्वयंसेवकांनी कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळली होती. खर तर जवाहरलाल नेहरू संघाचे कट्टर विरोधक होते, पण 1962 मध्ये स्वयंसेवक संघाच्या कामाची दखल घेत नेहरूंनी 1963 प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विशेष निमंत्रण दिलं होतं. 1965 दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी संघाच्या स्वयंसेवकांकडून दिल्लीमध्ये पोलिसांचं काम करून घेतलं होतं. संघाचीच उपशाखा असलेल्या विवेकानंद केंद्रानं कन्याकुमारीत विवेकानंद स्मारक उभारलं. त्यावेळी 1977 इंदिरा गांधींनी या स्मारकाला भेट दिली होती. याही आधी संघाच्या कार्यक्रमात महात्मा गांधीजीही सहभागी झाले होते. संघाच्या शिस्तीचं गांधीजींनी वेळोवेळी कौतुकही केलं होतं. तसंच डॉक्टर झाकीर हुसेन, बाबू जयप्रकाश नारायण, जनरल करियप्पा यांनीही संघाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. सध्याच्या घडीला अर्धा ते पाऊण भारताचं नेतृत्व संघाचे स्वयंसेवक करतायत. तळागाळातल्या नेतृत्वाला हेरवून त्याला घडवायचं काम संघानं केलंय. नमस्ते सदा वत्सले मातृभूमे, नमस्ते सदा वत्सले मातृभूमे, या हिंदू भूमे सुखो वर्जितो हम, या हिंदू भूमे. सध्याच्या घडीला भारताचं नेतृत्व करणारी ही सगळी फळे, हे सगळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक. भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, अनेक केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, बहुतांश राज्यांचे मुख्यमंत्री एकाच मातृसंस्थेतले. ती अर्थातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मुळात भाजपची प्रेरणा संघच. 1925 पासून संघ स्वयंसेवक घडवतोय. बौद्धिक, सामाजिक, राजकीय आणि काही प्रमाणात सामरिक धडे देणारी ही संस्था. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं या देशाला उल्लेखनीय नेतृत्व दिलं. देशाच्या सर्वोच्च स्थानावर संघाचा माणूस पहिल्यांदा विराजमान झाला तो अटल बिहारी वाजपेयींच्या रूपानं. ग्वाल्हेरच्या शाखेत वयाच्या 15-16 वर्षी गेलेला एक स्वयंसेवक देशाचा पंतप्रधान झाला. डॉक्टर हेडगेवार आणि बाळासाहेब आपटे यांच्या कार्यपद्धतीनं वाजपेयी प्रेरित झाले. वाजपेयींनी बरीच वर्ष प्रचारक म्हणून संघाचं काम केलं. संघ हा माझा आत्मा आहे. संघ फक्त माणूस बदलत नाही तर एकाच वेळी अनेकांची विचारसरणी बदलतो, असं वाजपेयी म्हणायचे. लालकृष्ण अडवाणी नावाचा लोहपुरुषही संघानंच घडवला. 1942 मध्ये अडवाणी स्वयंसेवक झाले. त्यावेळी त्यांच्याकडे कराचीचे प्रांत विस्तारक म्हणून जबाबदारी होती. श्यामाप्रसाद मुखर्जींनी जनसंघाची स्थापना केल्यानंतर अडवाणींवर सरचिटणीस पदाची जबाबदारी आली. रामजन्मभूमी पूजन आणि रथयात्रेच्या निमित्तानं अडवाणींनी संघाची मोहीम देशभरात पोहोचवली. 8 वर्षांचे नरेंद्र मोदी चहा विकता विकता संघाच्या संपर्कात आले. लक्ष्मणराव इनामदार आणि वसंत गजेंद्र गडकरांनी मोदींमधले गुण हेरले आणि मोदी प्रचारक झाले. संघाचे प्रचारक म्हणून मोदींनी ईशान्य भारतातही काम केलं. आणीबाणीच्या काळात संघावर बंदी आली, त्यावेळी मोदींनी भूमिगत राहून भरीव काम केलं. विशेष म्हणजे अडवाणींच्या रथयात्रेत मोदींचा सिंहाचा वाटा होता. गुजरातमध्ये संघ आणि भाजपमध्ये सक्रिय असलेले मोदी पंतप्रधानपदापर्यंत पोहोचले. संघाच्या कार्यक्रमात नेहमी सतरंजा उचलायचं काम गडकरींकडे असायचं. अंत्योदय या तत्वावर दृढ विश्वास असणारे गडकरी नागपूरमध्ये संघाच्या तालमीत घडले आणि आता केंद्रीय दळणवळण मंत्रीपद भूषवताय. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे देखील संघाशी संबंधित दिव्य प्रेम सेवा मिशनशी निगडीत होते. तर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंची ओळखही दक्षिणेतला कट्टर संघ स्वयंसेवक अशीच. तर गृहमंत्री राजनाथ सिंहही संघातूनच घडलेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांसह शिवराज सिंह चौहान, रमण सिंह, योगी आदित्यनाथ, विजय रुपानी, मनोहरलाल खट्टर, सर्बानंद सोनवाल हे सगळेच मुख्यमंत्री संघाच्या मुशीत घडलेले. यांच्यापैकी बहुतांश नेत्यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी किंवा राजकारणातले गॉडफादर नव्हते. संघाच्या वळचणीला जाऊन मोठी झालेली ही सगळी माणसं, त्यांचे आदर्श, रणनीती आणि राजकारभार याबद्दल वाद असू शकतील, पण तळागाळातून सक्षम नेतृत्व उभं करण्याची किमया संघानं करून दाखवली हे निश्चितच वादात येईल. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. संघ नावाचं गुढ या विशेष कार्यक्रमात वेळ झाले का छोट्याशा ब्रेकची.
प्रणव मुखर्जी आज पहिल्यांदाच संघ व्यासपीठावर येत आहेत. प्रणव मुखर्जींचा एकूणच राजकीय प्रवास कसा राहिलाय ते पाहूया. बघा, जुलै 1969 मध्ये पहिल्यांदा प्रणव मुखर्जी राज्यसभेचे खासदार झाले. 5 वेळा राज्यसभेचे ते खासदार होते, 2 वेळा लोकसभेचे खासदार. फेब्रुवारी 1973 मध्ये पहिल्यांदा केंद्रात मंत्री झाले. इंदिरा गांधी, नरसिंह राव, मनमोहन सिंग सरकारमध्ये ते मंत्री होते. संरक्षण, परराष्ट्र आणि अर्थ मंत्रालयाची जबाबदारी प्रणव मुखर्जी यांनी सांभाळली होती. 1986 राजीव गांधींशी झालेल्या मतभेदानंतर त्यांनी काँग्रेस सोडली. राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस नावाचा पक्ष त्यांनी स्थापन केला. 1989 पुन्हा ते काँग्रेसमध्ये परतले. युपीए सरकारच्या काळात संकट मोचकाची भूमिका त्यांनी निभावली. जुलै 2012 भारताचे ते 13वे राष्ट्रपती झाले. नागपूरमध्ये आज होणाऱ्या संघाच्या तृतीय वर्ष समारोपाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या या उपस्थितीबद्दल आणि एकंदरीतच देशात त्याबद्दल सुरू असलेल्या चर्चेबद्दल संघाचं काय म्हणणं आहे ते आपण पाहूया. प्रणवदांबद्दल संघ. डॉक्टर प्रणव मुखर्जी एक अनुभवी आणि परिपक्व राजकीय नेता आहेत. अनेक सामाजिक आणि राष्ट्रीय विषयांवर त्यांचे निश्चित असे विचार आहेत. संघाने त्यांचा अनुभव आणि परिपक्वता ध्यानात घेऊनच त्यांना आपले विचार स्वयंसेवकांसमक्ष ठेवण्यासाठी आमंत्रित केलंय. कम्युनिस्ट आणि त्यांच्या छत्रीखालील मंडळी विचारांच्या आदानप्रदानावर विश्वासच ठेवत नाहीत, कारण आपल्या विचारांशी कुणीही असहमत असलेलं ते सहनच करू शकत नाहीत. भारताच्या वैचारिक जगात कम्युनिस्ट विचारांचे वर्चस्व असल्यामुळे आणि काँग्रेस सहित व्यक्ती परिवारावर आधारित राजकीय पक्षांकडे स्वतःच्या वैचारिक चिंतकांचा दुष्काळ असल्यामुळे असेल, हे सर्व पक्ष उदारतावाद, मानवता, लोकशाही, सेक्युलरिझम यासारखे शब्द फेकून कम्युनिस्ट वैचारिक असहिष्णुतेचा परिचय देत असतात. प्रणवदा संघाच्या कार्यक्रमात येण्यामुळे या सर्वांच्या वैचारिक असहिष्णुतेचे पितळ उघडे पडत आहे. काँग्रेसच्या लोकांचा प्रणवदासारख्या स्वच्छ आणि तालेवार नेत्यावर असा विश्वास का नसावा? वेगवेगळ्या विचारांच्या लोकांनी एकत्र बसून विचार विमर्श करणं ही भारतीय परंपरा आहे आणि अशा प्रकारची वैचारिक अस्पृश्यता बाळगणं तसाच विचारांच्या आदानप्रदानाला विरोध करणं ही वृत्ती निश्चितच अभारतीय आहे. प्रणवदांनी संघाचं निमंत्रण स्वीकारल्यानं भारताच्या राजकीय आणि वैचारिक जगतात जो काही वादविवाद सुरू झालाय त्यामुळे अनेक तथाकथित उदार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे बोरखे घातलेल्या लोकांचा खरा चेहरा उघड होत आहे. हा एक चांगला शकून आहे. या साऱ्या विरोधानंतरही प्रणवदांनी कार्यक्रमाला येण्याचं ठरवलं आणि एवढंच नाही तर या सर्वांचं उत्तर मी नागपुरातच देईल असं ठणकावून सांगितलं. प्रणवदा यांचे तसेच त्यांच्या या दृढतेचे आम्ही स्वागत करतो. डॉक्टर मनमोहन वैद्य, सहकार्यवाह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. संघ नावाचं गुड या विशेष कार्यक्रमात आता इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा Zee 24 तास. रहा एक पाऊल पुढे. Zee 24 तास. रहा एक पाऊल पुढे.